फार झालं, खूप लेवल खालची गाठली गेली असं मानून रस्त्यावर उतरणार आहे, त्याला संजय राऊतांना तोंड द्यावं लागेल. दुसरं, पवारांनी म्हटलंय की स्वामी रामदास हे शिवाजींचे छत्रपतींचे गुरुच नव्हते, जिजाऊ होते, आणि जाणताराजही शिवाजी महाराजांना कधी उपाधी लागलीच नाही. असं आहे की संजय राऊत पवार साहेब यांचं इतिहासाचं ज्ञान खूप मोठं आहे, आणि त्यामुळे त्यांनी त्यांची मतं व्यक्त करण्यावर मी माझी मतं व्यक्त करण्याचं कारण नाही. पण वर्षानुवर्ष जो इतिहास आम्ही शिकलो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, सर्वदूर व्याख्यानांमध्ये, प्रवचनांमध्ये, वारकऱ्यांच्या कीर्तनामध्ये, ते आम्ही हे शिकलो की मा जिजामाता तर त्यांची गुरु होतीच, परंतु रामदास स्वामी हेही त्यांचे गुरु होते, आध्यात्मिक गुरु होते. त्यामुळे जिजामाता त्यांचे गुरु होते की नाही तर त्या सर्व होत्या, परंतु समर्थ रामदास त्यांचे गुरु होते असा इतिहास आम्ही सगळ्यांनी वाचला. आता हे नवीन इतिहासकार निघालेले आहेत, त्याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पवार साहेबांचा नेहमीचा जो स्वभाव आहे की प्रत्येक वेळेला विषय जातीवर न्यायचा. ज्यावेळेला श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंना आम्ही राज्यसभेवर राष्ट्रपतीच्या कोट्यातून नियुक्त केलं म्हणा, त्यांची नेमणूक केली म्हणा, त्यांची घोषणा केली म्हणा, त्यावेळेला सुद्धा पवार हेच म्हणाले की आता पेशवे राजे ठरवायला लागले. काय संबंध आहे का? एवढं जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराबद्दल, शाहू महाराजांच्या घराबद्दल प्रेम असेल तर तुम्ही ते करायला पाहिजे होतं, तुम्ही ते केलं नाही. संभाजीराजांना कोल्हापूरला लोकसभेला उभं करून पाडलं, आणि मग जर भारतीय जनता पार्टीने निर्णय शाहू महाराजांच्या घराण्याप्रती श्रद्धा म्हणून घेतला तर तिथे जातीवर जाण्याचा की आता पेशवे राजे ठरवायला लागले, काही न कळणार आहे. त्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विषय जातीवर न्यायचा असा यांचा प्रयत्न असतो. मला असं वाटतं की आत्ता जी काही सत्ता आली आहे ती सत्ता इतकी डोक्यात गेली आहे, कोण काय बोलतोय. काल एका मंत्र्याच्या भावाने एका कामगाराच्या कामगाराला मारहाण केली, काय उद्धवजीवर काही बोलणार आहेत की नाही. तिकडे काँग्रेस सेवा दलाने सावरकर हे होमोसेक्शुअल होतं असं म्हणाले, नथुराम गोडसे बरोबर यांचे शारीरिक संबंध होते, याच्यावर उद्धवजी काही बोलणार आहेत की नाही. आज हे जे बुद्धिमत्ता परजली आहे संजय राऊतांनी, याच्यावर जर उद्धवजी काही म्हणणार आहेत की नाही. अशा सगळ्याच विषयांवर सत्तेसाठी किती वेळ शांत बसणार आहेत हे न कळणार आहे, आणि जनता याचं उत्तर देईल. ज्यावेळेस सावरकरांचा मुद्दा पुढे आला होता त्यावेळेस म्हणजे सर्व रस्त्यावर उतरला होता, पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक पुढे आलं, मोदींची तुलना केली त्याबरोबर, त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो. असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ज्या लेखकाने केली तो काही भारतीय जनता पार्टीचा फार मोठा पदाधिकारी नाही, तो 25 वर्ष शिवसेनेचाच कार्यकर्ता होता. त्यातून तो आज बीजेपीचा कार्यकर्ता आहे की नाही, ते काही भारतीय जनता पार्टीचं प्रकाशन नाही. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कुठल्या त्याला अभ्यासक्रमात आणलेलं नाही, आणि त्यामुळे ते पुस्तक काढा म्हणजे कशातून काढा हे मला काहीच कळत नाही. तरीसुद्धा प्रकाश जावडेकरांनी ही घोषणा केली की बा हे पुस्तक आम्ही काढून टाकतो, तेही कशातून काढणार मला माहीत नाही, आणि त्यामुळे त्यावर पुरेसं आम्ही बोललेलो आहोत. आणि शिवाजी महाराजांशी तुलना जी आहे ती याच संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंची पण केली, आणि मला असं वाटतं की त्याच्यात काही चुकीचं नाही. शेवटी आपण म्हणतो ना की तुम्ही देव माणूस आहात, म्हणजे देवाची उंची कमी झाली काय, ते देवाची गुण तुमच्यामध्ये आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण मला मोदींमध्ये दिसतात, आणि त्यामुळे ते अलीकडच्या काळातले छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं त्याचं मत आहे. बीजेपीचं मत नाही हे, ते बीजेपीचं अधिकृत प्रकाशन नाही, आणि त्यामुळे हा वाद आता संपलेला आहे, आणि तो वाद पुन्हा काढण्याचं काही कारण नाही. संजय राऊत पुस्तक मागे घेतले की नाही नेमकं? अरे पण कशातून मागे घेऊया, अभ्यासक्रमात आहे त्यातून मागे घेऊया का, बीजेपीचं जे प्रकाशन निघतं त्यात आहे त्यातून मागे घेऊया? बाजारातून मागे घेण्याचं आमचं काय? अरे राजा, बाजारातून मागे घेण्याचं समजा बाजारातून मागे घ्यायचं असेल तर बाजारातून मागे घेऊ. चला ओके, आणि तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे अनेक वर्ष काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सरकार असताना काही जमलं नाही. हां, शेवटी भारतीय जनता पार्टीलाच त्याच्या सगळ्या परवानग्या आणाव्या लागल्या, कारण ती केंद्रीय टेक्सटाईल डिपार्टमेंटची जागा होती,
त्यावेळे केंद्राकडून परवानगी आणायला होती, ते परवानगीपूर्वक सगळ्या आणल्या. त्याचं ज्याला म्हणता येईल की DPR झाला, एस्टिमेट झालं, टेंडर निघालं, वर्क ऑर्डर निघाली, हे सगळं आम्हीच केलं आहे. पण उंची वाढवणार असेल चांगलं आहे ना. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवणं याचं आम्ही स्वागतच करतो. दादा इकडं नाही, दादा इकडं नाही, दादा सरकार चालवतो, दादा इकडं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत की नाही असं इकडनं जाऊ. तो उद्धवजींना विचारण्याचा खूप चांगला प्रश्न आहे. उद्धवजींना इकडनं.